मी संभ्रमात आहे. पत्रकार परिषद पुण्यात सुरू करायची तर शरद पवार पासून करायची की अजित पवार पासून? दोन्ही पवारांचे विषय मी घेणार आहे. पण आज सकाळी मी तिसरा अनिलचा शोधात पुण्यात फिरत होतो. सध्या पत्रकार मला ठिकठिकाणी प्रश्न विचारतात की अनिल देशमुख झाले, अनिल परब होत आहे, तिसरा अनिल कोण? मुख्यत्व मी पुण्यात येण्याचं कारण ते तिसरे जे अनिल आहे त्या संबंधित माझं रिसर्च वर्क या आज पूर्ण करायचं आहे, हा माझा उद्देश. पुढच्या आठवड्यात आणखीन एका ठाकरे सरकारचा कॅबिनेट मंत्र्यांचा घोटाळे अलॉंग विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस मी जनतेसमोर मांडणार आहे. आज सकाळी मी बजरंग खरमाटेच फार्म हाऊस बघितलं. खरमाटेच्या आणखीन काही प्रॉपर्ट्याची यादी आहे माझ्याकडे. मग तनिष्कचे शोरूम असेल, LGचे शोरूम असेल, काही बिल्डिंग्स आहेत, काही बंगलो आहेत, याची पाहणी प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर करणार आहे. आतापर्यंत बजरंग खरमाटेचे 40 अशा प्रकारच्या प्रॉपर्टीजची लिस्ट आम्ही ED आणि इन्कम टॅक्स विभागांना दिली आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू हे दोन टुडे रफ 750 कोटी होत आहे. खरमाटे आणि अनिल परब संबंधीची माझी एक याचिका जे RTO इन्स्पेक्टर ट्रान्सफर त्याची सुनावणी लोकायुक्तकडे गेल्या आठवड्यात झाली. पुढची तारीख ऑक्टोबर महिन्यात आहे. खरमाटेच्या विषयात 8 तास त्याची तर एकदा ED चौकशी झाली. काल परवा त्यांचा आणखीन एका सहयोगीची चौकशी झाली. माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन आठवड्यात ऍक्शन, पहिली ऍक्शन येणार. बजरंग खरमाटे आणि अनिल परब कनेक्शन याचे पण काही डॉक्युमेंट आमच्या हाती लागले आहे. एक आणखीन माहिती देतो, काल मला महाराष्ट्र सरकारनी इन्फॉर्मली कबूल केलं की महाराष्ट्र सरकारने अनिल परब रिसोर्ट अनधिकृत आहे, CRZ 3 मध्ये आहे, 200 मीटर मध्ये आहेत, म्हणून तो पाडण्यात यावा अशा प्रकारचा एफिडेव्हिट लोकायुक्तकडे त्यांनी करण्यात मान्य केलं. त्या प्रस्तावाची एक प्रत त्यांनी मला दिली आहे. आणि मला हेही मंत्रालयातनं कळलं की राज्य सरकारच्या वतीने हे एफिडेव्हिट फाईल झालं, त्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मान्यता द्यावी लागली.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, आपल्याला अनिल परबनी हा रिपोर्ट इलिगल बांधला केव्हा बांधला, किती खर्च झाला हे सगळं ब्रीफ करण्यात आलं, आपण हा अनधिकृत रिपोर्ट पाडण्यात प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला मान्यता दिली, मग हा व्यक्ती मंत्रिमंडळात राहू कसं शकतो? मला समजत नाही हे सरकार आहे की काय आहे? पहिलं एफिडेव्हिट झालं, आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये दुसरं एफिडेव्हिट, आणि त्यांचा 2 पेजेस पानाचा प्रस्ताव मला दिला, अधिकृत दिला. तर एका बाजूला तुम्ही सांगतात त्यांनी गुगल सॅटेलाइट मॅपच्या कॉपीज दिल्या प्रशासनाने की हा रिसोर्ट बांधकाम हे 2017 शेवटच्या महिन्यात सुरू झालं आणि मार्च 2021 संपलं. मार्च 2020 अनिल परबने स्वतःच्या नावाने तिथे 3 फेज मीटरची परमिशन घेतली, म्हणजे अनधिकृत बांधकाम उद्धव ठाकरेचा राईट हँड अनिल परब करतात, त्या अनधिकृत करतात हे तुम्ही मान्य करतात, तो पाडण्याचा आदेश देतात आणि तरी ते मंत्रिमंडळात. मिलिंद नार्वेकर इज युअर प्रायव्हेट सेक्रेटरी, इट इज अ डिफरंट इश्यू, तुम्ही त्यांना ठेवा की न ठेवा. अजित पवार तर आधीच शरद पवार घेऊ. शरद पवार साहेब सर्टिफिकेट देतात, ईडी अतिक्रमण करते, ईडी हैरान करतात, भावना गवळी निर्दोष आहे. माझा पवार साहेबांना प्रश्न असा आहे, पवार साहेब हे भावना गवळीची कॅश विड्रॉलची लिस्ट आहेत, भावना गवळी सांसद खासदार महोदयाने रिस्टोर्ड अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यातना 40 वेळा कॅश विड्रॉ केले आहे आणि कोणतंही कॅश विड्रॉल 21 लाख पेक्षा कमी नाही आहे. एकंदर 18 कोटी 93 लाख भावना गवळी ज्याचा अध्यक्ष या महिला उत्कर्ष प्रतिष्ठाननी, भावना गवळी ज्याचा अध्यक्ष आहे या रिसोर्ट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये विथड्रॉ केला आणि 7.93 करोड कॅश भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड ज्याच्या मालकीन भावना गवळी आहेत त्यांनी भावना गवळीचा रिसोर्ट अर्बन क्रेडिट सोसायटी मधून केला. 25 कोटी रुपये एक पॉलिटिशियन कॅश विथड्रॉ करतात आणि शरद पवार सांगतात की ईडी का चौकशी करते. हा ईडीचा कायदा तुम्ही अमेंड केला होता कॅबिनेट मिनिस्टर असताना आणि मुद्दा कोण चौकशी करते ते मारा बोली. भावना गवळी ज्या कारखान्याचा अध्यक्ष पार्टिकल बोर्ड तरी 55 कोटी रुपयेचा घोटाळा केलाय, 44 कोटी रुपये केंद्र सरकारच्या NCDCचे आणि 11 कोटी स्टेट बँक ऑफ इंडियाचे, 55 कोटी रुपये ढापले आणि तो कारखाना सुरू होणार होता त्याचा आदल्या दिवशी तो कारखाना फक्त 25 लाख रुपये, आय एम गोइंग ऑन रेकॉर्ड, ओनली 25 लाख रुपीज मध्ये भावना गवळी ज्या चेअरपर्सन आहेत बालाजी पार्टिकल बोर्ड सहकारी कारखान्याच्या, त्यांनी भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड त्याची 5 कोटीची शेअर कॅपिटल पैकी 4.99 करोड भावना गवळीची आहे, त्याला 25 लाख रुपये दिला. पैसे बुडाले 44 कोटी केंद्र आणि राज्य सरकारचे,
शरद पवार साहेब आपल्याला 55 कोटी दिसत नाही की पवार साहेब आपण ठाकरे सरकारला गाईड करतात, कारण की या प्रकरणाची आम्ही तक्रार केली, केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कळवलं याची चौकशी करा, यांनी चौकशीसाठी कमिटी नेमली आणि त्या कमिटी 21 दिवसानंतर बरखास्त केली। हे पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे का? माझा पवार साहेबांना प्रश्न आहे, भावनाताई गवळी मे 2020 मध्ये रिसोर्ट पोलीस स्टेशन मध्ये जातात, तक्रार करतात, माझा कार्यालयात मी बसली होती, काही लोक आले, 7 कोटी रुपये कॅश रोख रक्कम माझ्या कपाटातून चोरून नेली, माझ्या कार्यालयात मी बसली होती। कुठला वार होता? रविवार। किती वाजले होते? पहाटेचे 5 वाजले होते। आणि जुलै मे 2020 मध्ये तक्रार FIR शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी रजिस्टर्ड केली। घटना केव्हाची? 7 जुलै 2019 ची। 7 जुलै 2019 रविवारी पहाटे 5 वाजता भावना गवळी म्हणते माझ्या समोर 7 कोटी रुपये चोरून नेले, आणि तुम्ही 10 मिनिट शांत होता ते थोडा। पवार साहेब आपला सरकारचा आपला गृहमंत्री आहेत, त्या गृहमंत्रीने FIR घेतली कशी? आणि FIR घेतली तर 10 महिन्या किती महिने, 10 कोटी, आता 24 महिने झाले। किरीट तोमय्या रिसोर्ट पोलीस स्टेशनला विचारायला जातो, बाबा तुमची चौकशी झाली का? 7 कोटी भावना गवळीकडून कडे आले कुठून? याचं मला उत्तर व्हायत तर मला जीव मारण्याचा प्रयत्न करतात। म्हणून पवार साहेब एकंदर 118 कोटीचा घोटाळा आहे। तर शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचं असेल त्यांनी खुलेआम सांगावं। आमचे सगळे लोक, अनिल देशमुख असो की भावना गवळी असो, आम्ही चोरी करणार, आम्ही लबाडी करणार,